नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सुमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 याची जी परीक्षा सुरू झालेली आहे यावर एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे। हे अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर मित्रांनो, 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान तिसऱ्या टप्प्याची परीक्षा होणार होती, तर यामध्ये बदल करण्यात आलेला असून अगोदर 18 ऑक्टोबरला जी सुपरवायझरची परीक्षा होती ते काही कारणास्तव स्थगित करण्यात आलेली होती। तर मित्रांनो, आता आणखी एक अपडेट समोर आलेला आहे की या अपडेटमध्ये 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा पण स्थगित करण्यात आलेली आहे। तर पाय संपूर्ण अपडेट कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो, झेटपी लातूर यांच्या साईडवर हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघा, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, ग्रामीण पाणीपुरवठा आणि औषध निर्माण अधिकारी नमूद केलेल्या पदासाठी परीक्षा 21, 22, 23 ऑक्टोबर 2023 या रोजी घेण्यात येणार नाही। तर या पदासाठी जे सुधारित वेळापत्रक तसेच उर्वरित पदासाठी जे परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल। अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट द्या। तर मित्रांनो, ह्या जी एक्झाम होणार होत्या 21, 22, 23 तारखेच्या ह्या पण परीक्षा मित्रांनो आता काही कारणास्तव स्थगित करण्यात आलेले आहे। अगोदर 18 ऑक्टोबरला होणारी परिवेक्षिका या पदाची परीक्षा स्थगित करण्यात आलेली होती, तर आता कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, औषध निर्माण अधिकारी याच्या पण मित्रांनो परीक्षा आता स्थगित करण्यात आलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहू शकता। तर इतरही जिल्ह्याच्या परीक्षा मित्रांनो या ठिकाणी स्थगित झालेले आहे असं समजून जायचं, कारण आज 17 ऑक्टोबर आहे आणि आतापर्यंत कोणत्याच पदाची या ठिकाणी प्रवेशपत्र अपलोड करण्यात आलेले नाही आहे। तर बघा मित्रांनो, झेटपी नांदेडने पण या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहे। 18 ऑक्टोबर, 21, 22, 23 ऑक्टोबर रोजीच्या नियोजित परीक्षा तांत्रिक बाबीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, सुधारित वेळापत्रक यथावकाश कळविण्यात येईल। अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट द्या। तर तिसऱ्या टप्प्यात ज्या ज्या पदांची परीक्षा होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे, लवकरच याचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, आता झेटपीची परीक्षा ही अधिक लांबण्याची शक्यता आहे। अगोदर असं वाटत होतं की 10 नोव्हेंबरच्या अगोदर सर्व पदांची परीक्षा पूर्ण होणार होते, पण मित्रांनो आता ही परीक्षा जवळपास नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत चालणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तेव्हा सुपरवायझर, ज्युनियर इंजिनिअरिंग, सिव्हिल वर्क, रुरल वॉटर सप्लाय आणि फार्मासिस याची जी परीक्षा होणार होती ती आता स्थगित करण्यात आलेली आहे। लवकरच याचं वेळापत्रक आता प्रसिद्ध केलं जाईल। कोणीही विद्यार्थी याचे प्रवेशपत्राची वाट पाहू नये, आता हे प्रवेशपत्र तुम्हाला येणार नाही आहे। तिसऱ्या टप्प्याची सर्व पदांची परीक्षा या ठिकाणी स्थगित करण्यात आलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।